माला जरा तुम चश्मे बोल रहा थे। बस की। फ्रेंड। शशांक आजकल फार अपसेट है वो। तो कभी अपसेट ना तो। तुम्हें कभी समझूं कहता क्या था ना? तू ऐसे ही उन्हें समझूं क्या ना दी? मेरे साल बजाने? या तुम चश्मा वागने मुझे तैने ठरोला है कि स्वतः सा वेगड़ा बिजनेस शुरू कराए समय। What nonsense! त्यांनी स्वतः सांगितलंय मला त्याला भीती वाटते आहो की तुम्ही असेच पैसे खर्च करत राहिलात ना तर 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 काय काय तर काय हे बघ हा पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा हा माझा प्रश्न आहे तुम्हाला काही कमी पडले तुम्हाला काही कळतंय मला मी काय करतोय नवीन धंदा सुरू करतो म्हणजे चार दिवस काम नाही केलं माझ्याबरोबर झालं गैरसमज सुरू झाले स्वतः विषय बघ तू फारसं मनावर घेऊ नको तिचं बोलणं माझ्या आड तक्रारी करायची सवय लागली त्याला तुझ्याकडे लहान राहिला नाही आता तो म्हणूनच भीती वाटते तो काहीही करणार नाही ज्येष्ठ आहे का नवीन धंदा सुरू करायचा म्हणजे नवीन धंदा सुरू करतोय तेजस म्हणून थोडासा अपसेट झाला असेल काय काळजी करू नको तुम्ही गाडी आपोआप रोडावर येईल माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर डोंट वरी अबाउट इट ओके योग्य वेळी समजून सांगेन मी त्याला कोणाची वाट बघताय तुम्ही अगं ते दळवी आहेत ना पत्रकार ते अरे आलेच की या नमस्कार साहेब नमस्कार तर सर्व धन्यवाद बोला कसं काय येणं केलं माळेवाडी प्रकरणासंदर्भात काय साहेब याविषयी संपादक साहेबांनी सगळी जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे आणि संपूर्ण समाधानकारक माहिती मिळाल्याशिवाय मी याच्यावरती काही लिहिणार नाही गेले काही दिवस माझा तपास चालू आहे आणि मोठमोठे लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांना हात लावायचा झाला तर आपली तयारी नको आणि या संदर्भात मला जे कळलंय त्यावरून चित्र असं आहे की या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून झाली यु आर राईट एनिवे तुम्ही मला काही विचारा मी प्रामाणिकपणे सगळी माहिती तुम्हाला पुरवेन जागीरदार साहेब तुमचे आणि देसाई साहेबांचे संबंध मला चांगलेच ठाऊक आहेत त्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक काही केलेलं नाहीये याची मला खात्री आहे आणि म्हणूनच मदतीच्या अपेक्षेनेच मी तुमच्याकडे आलेलो कदम तुमचाच माणूस आहे ना हो त्याच्याच मला सगळा घोटाळा झालाय तोच आपल्याला निस्तरायचा जागीरदार साहेब या प्रकरणाची केवळ माहिती मिळवणं आणि ती लिहिणं हा माझा हेतू नसून माझ्या प्रयत्नांनी देसाई साहेबांना काय मदत होते का याला माझं तुम्हाला खरं सांगू दळवी साहेब मी सुद्धा याच प्रयत्नात आहे ट्रस्ट मी या कारणासाठी मी माझ्या धंद्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं तुम्ही कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचलात काय या सगळ्या प्रकरणाची सूत्र त्या घोरपड्याच्या हातात आणि खरं सांगायचं तर मी शर्मा नावाच्या माणसाच्या शोधात आहे ओळखलं का तो असा एकच माणूस आहे की जो या घोरपड्यावर दबाव आणू शकतो शर्मा हा प्रेमलाल शर्मा असा तू तर त्या घोरपड्याचा फायनान्सर आहे एक्झॅक्टली तुम्ही ओळखता त्याला आपण उद्या जाऊन काय उद्यापासून विद्याची एन्क्वायरी सुरू होणार आहे त्या अगोदरच काहीतरी करायला रिलॅक्स जागीरदार साहेब रिलॅक्स असं करा तुम्ही त्या कदमला बोलवून घ्या आपण त्यांच्याकडनं काम काढून घेऊ आणि आता जे काय करायचंय ते घोरपड्याच्या नकळत हा कदम तुमच्या शब्दाबाहेर नाहीये ना नाही तो माझ्या आवाक्यातला मग घ्या बोलावून घ्या मुलानो
माझी जी इंटरनल चौकशी होणार आहे ती बातमी आतापर्यंत तुम्हाला समजलेली असेलच. आजपर्यंत मी कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवलेली नाही. तो माझा स्वभावच नाही. माझ्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या घटना, महत्वाचे निर्णय हे सर्व मी तुमच्या साक्षीने घेतलेले आहे. नात्यांमध्ये, संबंधांमध्ये पारदर्शीपणा असावा या मताचा मी आहे आणि त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. असं असेल तरच परस्परांमधले संबंध, नातं टिकत, रुजत, याच्यावर माझा विश्वास आहे. आता माझ्या इन्क्वायरीची बातमी तुम्हाला न सांगण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, पण विचारांती मी असा निर्णय घेतला की ही बातमी तुम्हाला सांगेन. मी काय साध्य करणार परस्परांवरचे आरोप प्रत्यारोप हे मला सुस्पष्टपणाने दिसले म्हणून मी गप्प बसलो. माझ्या मुलानं, मला ठाऊक आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही. सांगितली असती तर वेगवेगळे निष्कर्ष काढले गेले असते, आरोप प्रत्यारोप झाले असते. या बातमीमुळे आणि या गोष्टीमुळे घरातलं वातावरण बिघडण्यापलीकडे काहीही झालं नसत. मुलांनो, तुम्ही मोठे आहात, समजूतदार आहात, सुज्ञ आहात आणि म्हणूनच अशा वेळेला मनावर ताबा ठेवणं फार अवघड असत. शब्द तोंडातून निघून जातात, शब्द हे बाणासारखे असतात, ते आपल्याला परत घेता येत नाहीत. आणि नंतर जेव्हा ही गोष्ट आपल्याला कळते तोपर्यंत समोरच्या माणसाचा त्या शब्दांनी वेध घेतलेला असतो. आणि माझ्या मते आपल्या घरात सुद्धा तसं काही घडलंय. अर्थात कोण काय बोललं, कोण काय बोललं नाही या गोष्टीची काही मला शहानिशा करायची नाही. इन्क्वायरी अटळ आहे, पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्यावर एवढा सुद्धा ओरखाडा येणार नाही याची संपूर्ण खात्री आहे मला. ताण दबाव त्याच्यामुळे मी सहन करू शकलो ते तुम्ही आहात. इथे उपस्थित असलेल्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला माझ्या चौकशीसाठी जबाबदार धरू नका. त्यांच्या चुका आहेत त्या त्यांना वेळोवेळी कळतीलच, पण जाणून बुजून मुद्दामून एकमेकांना बोट दाखवू नका. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आणि जर का तुम्हीच आपापसात भांडला तर माझी उमेद खचून जाईल.
काय रे बराच उशीर झाला तुला. तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जेवून येणार आहे म्हणून. हो पण मी तुला विचारत होते की ऑफिसमध्ये काय झालं तेव्हा काही बोलला नाहीस माझ्याशी तू. आता फोनवर कसं बोलणार मी आहे, मी भेटल्यावर सांगणारच होतो तुला. काय नाही सगळं अगदी तुझ्या आणि बाबांच्या मर्जीप्रमाणे झालं. तेजस आला, त्याच्या हातावरती मी चेक ठेवला, त्याला शुभेच्छा दिल्या आणि हे सगळं अगदी हसत मुखाने. आणि तू म्हणाली होतीस म्हणून मी बाबांना एक अक्षरही बोललो नाही. मला नाही वाटत मी बाबांबरोबर खूप दिवस काम करू शकेन. अरे काय चालवलंयस तू, मला त्यांच्यावर काम करायचं नाही, मला वेगळा बिझनेस करायचा, काय चालवलंयस काय तू सांग ना मला. अरे का माझ्यावर सुद्धा तू चिडलायस. तुझ्यावर कसा चिड नाही, तुझ्यावर कसा चिडीन, तू आहेस म्हणून मी या घरात आहे. अरे तू एकटीच आहेस जी मला समजून घेतेस, मला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतेस. बाबांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतच नाही. नाही तो तो बदलणारच नाही, कधीच नाही. अरे असं नाहीये, ते तुझ्याशी जरी नीट बोलत नसले ना तरी माझ्यापाशी जेव्हा जेव्हा ते बोलतात ना तेव्हा नेहमी कौतुकाने बोलतात रे तुझ्याविषयी. आई मला जे पटेल ना ते बोल. जाऊ दे आई, तू खूप खूप भोळी आहेस. तुला जर काय वाटत असेल ना की सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय, तर तसं नाहीये. मला समजतंय रे तुझी किती ओढाताण होते ते. पण ना मी पण आता ठरवलंय ह्यांना सांगायचं की हे तेजसला पैसे दिलेत ना हे शेवटचे, ह्याच्या पुढे नाही. वेळ आली की मी बोलणारच आहे त्यांच्याशी. कॉफी करून आणू तुझ्यासाठी. हो. बोला भालचंद्र. हो नाही तुमचं काम नाही झालंय. नाही मी तुम्हाला सांगितलं ना तुमचं काम झालं की मी तुम्हाला फोन करीन म्हणून. महत्वाचं वेगळं काम आहे काय? आता बोला ना मग ते फोनवर नाही बोलता येणार आहे. ठीक आहे काय हरकत नाही, मी तुम्हाला रविवारी भेटतो. हां नक्की नक्की भेट. आता कुठे ते तुम्ही नंतर मला फोन करून सांगा, आता नको. हां ओके. बोललो बरं का दादांशी? भेटलो त्यांना, सांगितलं ते सागरला जे आपण पैसे देणार होत त्याबद्दल. खुश झाले बरं वाटलं त्यांना. बरं मला एक सांग वर्षा, मी हे जे काही सगळे निर्णय घेतोय पैसे देणे वगैरे ते मी योग्य करतोय ना? म्हणजे काय? नाही अगं तुला न विचारता मी परस्पर त्याला पैसे देणार आहे कबूल केलं, म्हणजे आय एम कन्फ्यूज. हे योग्य ना? मला अभिमान वाटतो तुमचा खरं. खुश झाला सगळं, खूप खुश झाला. अगं अगदी सहज बोलता बोलता त्यानं मला त्याची आर्थिक अडचण सांगितली आणि मी ती सहज बोलता बोलता स्वीकारून घेतली. खर तर त्याला कल्पनाही नसेल की त्यानं त्याची अडचण सांगितल्यानंतर पुढल्या क्षणी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला तरी कुठे कल्पना होती. मी तर सहज बोलायला गेलो होतो त्याच्याकडे की बाबा रे मला कळलं माझी चूक झाली होती, मी तुझ्याशी असं नको वागायला होत. गेलो तो माझ्याशी बोलला आणि मी त्याला कबूल केलं की ठीक आहे मी तुला पैसे दे. आणि हे एक बरं झालं की दादाही सगळ्यांशी बोलले, त्यांच्या बोलण्यानं मलाही कळलं की हो माझी चूक झाली आहे आणि त्यासाठीच मी त्याच्याकडे गेलो होतो. तुला खरं सांगतो वर्षा, मी त्याच्याकडे गेलो आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि खूप टोचलं मला.
म्हटलं की नाही नाही मी असं वागायला नको होतं याच्याशी, असं बोलायला नको होतं. आणि त्या क्षणी त्यानं मला त्याची अडचण सांगितली आणि मी ती स्वीकारली की नाही मी आहे तुझा मोठा भाऊ, मी तुला मदत करेन. बस इतक्या सहजपणे सगळं घडलं. तू वर्षा तू बघायला होत त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव का कमी झाला ना, मलाही खूप बरं वाटलं खरंच. तोही खूप खुश झाला. उद्यापासून सुरू होणारे म्हणे दादांची चौकशी, निर्दोष सुटतील ना ते यातून? या रेशमाच्या वडिलांनी गोंधळ घालून ठेवला. त्यांनी जर का वेळीच माघार घेतली असती ना तर ही परिस्थिती ओढवलीच नसती दादांवर. तुला सांगतो वर्षा, रेशमा नेहमीच प्रॉब्लेम क्रिएट करत आलेली आहे. एवढं सगळं असून दादा कसं सहन करतात तिला आणि का करतात मुख्य म्हणजे? दादांच्या जागी मी असतो तर तिला समजावलं असत, नीट वागायला सांगितलं असतं आणि ती जर का तशी वागली नसती ना तर घराबाहेर काढलं असतं तिला. काहीतरीच काय बोलताय? काहीतरीच नाही, काहीतरीच नाही वर्षा, तिचं नेहमीच आहे उद्धटपणा. एवढी नामुष्की ओढवली दादांवर तरी तिचा ताठातच वागणं तेच बोलणं ते. अरे का सहन करायचं मी आणि कुठवर सहन करायचं सांग मला. हे बघा माझ्यापाशी बोललात ते बोललात, पुन्हा हा विषय काढू नका. रेशमाला तिची चूक कळेल, मी सांगेन तिला समजावून, समजावून सांगण्याचे सुद्धा काही मार्ग असतात. खर तर मी त्या दिवशीच बोलणार होते तिच्याशी, पण चैतालीचा राग अनावर झाला आणि ती बोलली रेशमाला वाटेल ते, त्यांनी प्रकरण आणखी चिघळलं. पण मला रेशमाविषयी खात्री. ठीक आहे बघा, प्रयत्न करून बघा. ते तुमच्या कसल्या अग्रीमेंटवर सह्या करायच्या होत्या त्याच्याबद्दल मृणाल काय म्हणाल्या? हो जाईल ती बहुतेक सोडून जाईल. बातम्या